नेतृत्वाखाली जो आयकर विरोधी लढा उभा केला गेला आणि आपल्याला कल्पना आहे आपल्यापैकी सुद्धा काही मंडळी त्यामध्ये सहभागी असतील, वेगवेगळ्या बैठका झाल्या, त्याचबरोबर मोर्चे झाले आणि विशेषतः सांगलीमध्ये एक कार्यक्रम होता आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील हे त्या सांगलीच्या कार्यक्रमाला येणार होते. आणखी असं ठरलं की त्यांना सांगलीला सांगलीत कार्यक्रम होता तर सांगलीवाडी कळल्यानंतर पुन्हा पोलिसांचं कडं तोडून पुढं कलेक्टर सॉरी कार्यक्रमाच्या ठिकाणी विखे पाटलांच्या जायचं असा निर्णय झाला. आणखी जे पोस्टर आपण बघतो त्या साखरशाळेच्या पलीकडे आहे आणि आपल्याला माहिती पण असेल वर्तमानपत्रातून सुद्धा त्यावेळेला हे आयकर विरोधी आंदोलन करणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण असे त्यावेळच्या बातम्या सुद्धा आलेल्या होत्या. आणि ती तारीख होती 19 ऑगस्टची ते तारीख होती. आणि मग त्यावेळेला मला वाटते कोण पांढरे नावाचे अधिकारी त्या ठिकाणचे इन्चार्ज होते विश्वास पांढरे. आणखी त्या विश्वास पांढरेने त्या ठिकाणी लाठीचार्जचा ऑर्डर केलेली होती. पण अशी सगळी परिस्थिती असताना त्या ठिकाणी पोलिसांना म्हणजे कडक तोडून जायचं ही भूमिका घेतल्यानंतर ही भूमिका किंवा हा मेसेज त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांना कळला आणि कळल्या कळल्या ते त्या कार्यक्रमाच्या स्टेजवर न उतरून पुन्हा आंदोलनाच्या स्थळावरती आले. आणखी त्यांनी जे पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याबद्दल माफी मागितलीच पण त्याचबरोबर त्या ठिकाणी अंतरलेलं आपलं काय होतं जहाजम हे आपले प्लास्टिकची ताडपत्री तर ती अंतरलेली होती त्यावरती ते बसले त्या ठिकाणी. तिथं या आंदोलनाच्या बाबतची भूमिका अण्णांनी जाहीर केली की काय ही भूमिका आहे आणि कशामुळं या लोकांचं हे आंदोलन चालू आहे की याच्यामुळं देशातली साखर कारखानदारी उद्ध्वस्त होईल आणि जे शेतकऱ्याला जादा उसाचा दर दिलाय तो नफा म्हणून जो धरलेला आहे ते चुकीचं आहे आणि हा आयकर माफ झाला पाहिजे ही भूमिका त्यावेळेला त्यांना सांगितली. आणि त्याने सुद्धा त्यावेळेला 2 मिनिटात उपस्थित झालोय. आपण समाधीस्थळावरती फुलं वाहूया. आणखी आजचा हा आपला आनंदाचा क्षण आहे तो साजरा करूया. आणि एकूण साखर उद्योगावरती 9,500 कोटीचं प्राप्तिकराची आकारणी केलेली होती देशभरातल्या साखर उद्योगावरती. तर हा केंद्र सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झालेला आहे. तर याचा निश्चितपणानं फायदा हा साखर उद्योगासाठी शेतकरी कामगारासाठी होईल असं मला वाटतं. पुन्हा एक वेळ या संदर्भामध्ये जे जे सहभागी होते आता काही मंडळी त्यातली हयात आहेत काही नाहीत पण अण्णांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये भागीदारी केली काही आपले कामगार रिटायर झाले काही कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले त्या सगळ्यांचं या निमित्तानं आपण आठवण करूया. आणि त्यांच्या प्रयत्नामुळं त्या सगळी गाडी पुढे जाण्यासाठी मदत झाली निर्णय झालाय तेव्हा पुन्हा एक वेळ त्या सगळ्या मंडळींची आठवण करूया. आणखी हा आनंदाचा क्षण आपण समाधीस्थळावरती फुलं अर्पण करून साजरा करूया.